जन्म घेण्याचा तुकोबर आहे म्हणतायत, जन्माला येण्याचा तुकोबर आहे म्हणतायत. पण महाराज तुम्हाला तर शास्त्र चांगलं माहिती आहे. म्हटले काय झालं? शास्त्र असं सांगतं जन्माला येणं आपल्या हातात नाही, जन्माला येण्याचं स्वातंत्र्य आहे का तुम्हाला? तुकोबराय म्हटले ते स्वातंत्र्य आम्हाला आहे. का? तर ते प्रारब्ध संतांच्या ठिकाणी असतं. प्रारब्धाचे तीन प्रकार असतात. एक अनिच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध आणि परिच्छा प्रारब्ध. पैकी संतांच्या ठिकाणी स्वेच्छा प्रारब्ध असतो म्हणून त्या ठिकाणी जन्माला येण्याचं म्हणतायत. पण महाराज जन्माला येण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे असं तुम्ही म्हणतायत. पण महाराज पुन्हा एक शंका निर्माण होते. काय? तुम्हीच तर म्हणतायत जन्माला येणं एवढं सोपं नाही. तुम्हीच म्हणतात दुःख कुठून? दुःखाला सुरुवात होते कुठून? तर आईच्या उदरापासून. किती दुःख? सांगता येत नाही, सांगता येत नाही एवढं दुःख. तुकोबराई वर्णन करतात. काय सांगो गर्भिच्यात ना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझा क्षण क्षणा ध्यातसे. हे काय सांगो गर्भिची यातना, काय सांगो गर्भिची यातना, गर्भाची यातना सांगता येत नाही एवढं दुःख महाराज. आईच्या उदरापासून त्या जीवाला दुःखाला सुरुवात होते आणि तुम्ही जन्माला येण्याचं म्हणतायत. तुम्ही म्हणतात विष्ठालेप चौकडे नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे इतकं दुःख, इतकं दुःख. त्या आईच्या उदरातनच तो बाळ विनंती करतो देवाला, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, देवा एकदा या दुःखातनं मला सोडव, मी तुझे पाय कधी सोडणार नाही. तो बालक जन्माला येत असताना त्यालाही दुःख, आईलाही दुःख, जन्माला आल्यानंतर सुद्धा दुःख. लहानपणी ते लहान छोटस बालक जास्त रडायला लागलं घरामध्ये, जास्त रडायला लागलं त्याला सांगता येतं का माझं पोट दुखतंय का डोकं दुखतंय? नाही. फक्त एकच पर्याय असतो त्याच्याकडे, टाहो फोडून रडणं. जास्त रडायला लागला की ते त्या मुलाची आई म्हणते घरातल्या एखाद्या वृद्ध महिलेला, आजीबाईला सांगते, आजीबाई बराच वेळ झाला पण हा राहत नाही, सारखा रडतोय, सारखा रडतोय. मग आजीबाई अंदाजा अंदाजाने त्याच्यावर उपचार करते. आता रात्री कुठं दवाखान्यात न्यायचं नाही का? आजीबाई अंदाजाने त्या ठिकाणी उपचार करायला सुरुवात करते किंवा निदान लावते. याच्या काय गेले असतील, काय म्हणतात तुमच्याकडे, हसल्या, हसल्याच म्हणतात ना, हां हसल्या, नाव हसल्या पण रडावतच त्या हसल्या. याच्या हसल्या गेल्या असतील आण माझ्याकडे. आजीबाई मांडीवर घेते आणि आजीबाईच्या नरम हातांनी, नरम हात चोळते. ते पोरग जास्त रडतं, इतकं रडतं इतकं रडतं, रडून रडून थकतं, शेवटी झोपून जातं. जमतेम झोपतं बिचार, कसं तरी झोपतं कंटाळून. दिवस उजाडतो, दिवस उजाडल्यानंतर त्या मुलाची आंघोळ, आंघोळीची पाळी येते नाही का? आता मुलाची आंघोळ कोण घालतं घरामध्ये? घरातली आजीबाई. आणि मग त्या मुलाची आई त्या आजीबाईच्या स्वाधीन तो मुलगा करते. त्यावेळेस तो मुलगा आजीबाईकडे येतो, बापरे जमते मिले रात काढी, सकाळी उठी नाही आजी नाही का, पुन्हा सकाळी आजी, अरे 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 काय करावं, नाविलाज असतो, सांगता येत नाही. आता मला सांगा त्या मुलाचं बाथरूम कुठे असतं? आजीच्या पायांवर नाही का, लांब पाय करून देतात. आता आजीना पाय आणि वखरण्या तुम्ही म्हणा ते मला नाही म्हणणं नाही का. बिचारी आयुष्यभर तिने संसार केलेला असतो नाही का, अंगावर मांस शिल्लक राहत नाही, नुसते ते हाडं शिल्लक असतात. आणि मग ते आजीबाई आपल्या त्या दांडे आपलं पाय लांबवते, पाय 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 लांबवते आणि त्या पायांवर त्या मुलाला झोपवते. मुलाला झोपवल्या झोपवल्या ते पोरग जागेवर डान्स करायला लागून जातं नाही का, कारण इतके पाय लागतात त्याचे. आणि मग जेमतेम ते झोपतं ते कसं तरी ते पायावर पडलेलं असतं. आणि मग आजीबाई बादलीमध्ये हात टाकते. मला सांगा ते पाणी जे घेतलं जातं त्या मुलाच्या मताने घेता का आजीच्या मताने? आजीच्या मताने. आजीबाई जोपर्यंत चटका लागत नाही तोपर्यंत आजीबाई म्हणते टाक अजून गरम, टाक गरम, टाक गरम. आजीला चटका लागत नाही तोपर्यंत. आता मला सांगा त्या आजीने आयुष्यभर कितीतरी चुलीवरचे पातेले उचललेले, सांची सापडली नाही म्हणजे या महिला माता काय करतात, ते पातेले उचलतात आणि बाजूला ठेवतात. असे कितीतरी पातेले तिने उचललेले असतात, त्या हातांना गरम काय थंड काय काही कळत नाही. मग त्या आजीच्या मताने ते पाणी घेतलं जातं. गोरपान पोरग असतं, कोवळं पोरग असतं, ते पाणी त्याच्या अंगावर टाकलं जातं. पोरग टाहो पोडून रडायला सुरुवात करतं. गोरपान पोरग असंच रडतं. हो म्हणावा
बाकी नाही बिस्काय जाते ना आता ते पोरग रडत इतकं हळूनी रडत याच्यापेक्षा जास्त रडत लाल बुंद होऊन जात ते पोरग लाल बुंद होत आजीबाई तरी सोडत नाही का बाजरीचं पीठ डाळीचं पीठ अजून ते साबण वेगवेगळे साबण आहेत कोणता जॉन्सन अँड जॉन्सन नाही का जॉन्सन अँड जॉन्सन लाव डोळ्यामध्ये फेस गेला तरी तिकडं लागत नाही जॉन्सन अँड जॉन्सन चाल द्या साबण लावून धुवून चुन सगळं जमते मांगोळ तांब्याचा आवाज येतो ठाण 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 मुलाला वाटतं संपलं भाऊ पाणी पाणी संपलं पण तरी आजीबाई म्हणतात भाऊ अजून चरणं आता रामदेव बाबा राहायचे अगू योगासन इकडचा हात तिकडे इकडचा पाय तिकडे पुन्हा रडतं इतकं रडतं कंटाळतं पुन्हा झोपी जातं आणि मग पुन्हा रडतं आता कंटाळलं ते आणि आता झोपी गेलं बरं का झोपी जातं आणि मग आजीबाई म्हणते पाय म्हणा सोन्या सोन्या कसा झोपी घ्या मी आंघोळ करते सोन्या मनमान मनमा मस्क शिलक वदळी जाती तुले कटाळीन हा तुला कंटाळून मी झोपलो लहानपणाचं दुःख सांगता येत नाही महाराज नाही का थोडासा मोठा होतो थोडा मोठा झाला या पोरांसारखा की त्यांनाही घरी गप बसू देत नाही फुगडणं खाऊ देत नाही कोणी संसार या संसारामध्ये सगळे स्वार्थी आहेत सगळे स्वार्थी आहेत या पोरांना सुद्धा रिकाम राहू देत नाही येतात आता काहीतरी काम सांगित राहतील घरात एखादा म्हातारा असताना ते पोरगं जर घरातनं बाहेर निघा ए थांब पाणलं एक ग्लास नाही का पेनव ना तरी एक ग्लास पाणलंय कारण माझा अनुभव आहे माझे आजोबा तसे होते अर्धाच ग्लास पाणी फेकायचे अर्धा फेकून द्यायचे असा राग घ्यायचा या म्हाताऱ्याला तीच नव्हती तर कशाला काम सांगितलं अर्धा ग्लास पाणी लय हे गाण ते आण अमुक आण नीट खेळू देत नाही अभ्यास कर अभ्यास कर त्यांना इतका डोक्याला ताप होतो ते म्हणतील कधी आम्ही मोठे होतो यांच्यासारखे पण बाबा रे तुम्ही लहान तेच बरे आहेत मोठे होऊ नका अजून लहानपणाचं दुःख त्यांना सांगता येत नाही कारण लहानपणी कोण काय काम सांगेल कोण काय सांगेल आता दोन दोन पोरं असं खेळत होते महाराज पोरं खेळत होते खेळता खेळता आता खेळामध्ये मन लागलं त्याच्या आई नसतं जाऊ दे बाया इकडे म्हणे आई खेळू दे आम्हाला ए नंतर खेळ इकडे पहिले आला तो बरं काय आई म्हणे लवकर सांग म्हणे दुकानावर जाय बर का आईराणीच सांगितलं त्याने ते आईने भाऊ दुकान माझा आहे आणि 1 रुपयाने खसखसलं आहे आता लहान पोरांचं कसं असतं काही गोष्ट काही गोष्टी बरं का पोरांच्या लक्षात राहत नाही नवीन जर एखादा शब्द टाकला ना का त्यांच्या डिक्शनरीमध्ये बरेचसे शब्द नाही आहेत आपल्या डिक्शनरीमध्ये भरपूर आहेत पण त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीत त्यांच्या डोक्यात ते शब्द नाहीत म्हणून ते पोरं काय करतात तुम्ही पाहिलं असेल आता जर अवघड सांगितलं ना 1 रुपयानं साब 5 रुपयानं साबुदाना 3 रुपयानं शेंगदाणा लय मग ते काय करतील 5 रुपयानं साबुदाणा 3 रुपयानं शेंगदाणा 5 रुपयानं साबुदाणा असं म्हणत जातात की नाही विसरायला नको म्हणून बरं का विसरायला नको म्हणून म्हणत जातात तसं त्या पोराने परंपरेने त्या पोराने सुद्धा पुन्हा आईला विचार म्हणजे आई काय त्या आईने पुन्हा सांगितलं बजावून सांगितलं म्हणे ए 1 रुपयानी खसखसलंय म्हणे बरं त्याने तो 1 रुपया असा दाबला आणि आपली बिगर पेट्रोलची फटफटी स्टार्ट केली भुर हां पळत जातात पोरं असं बागेबागे जात नाही आता लक्षात राहिलं पाहिजे म्हणून त्या पोराने ते 1 रुपया दाबला आणि त्या खसखसचं पारायण सुरू केलं खस 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 चालला निघाला तो त्याची गाडी जोराने वेगाने जात होती आणि नेमका असा गोलवा होता टर्न होता तिकडनं एक म्हातारा बाबा बिचारा सकाळ मग चहा भेटेल नव्हता तो बाबा बिचारा काठी हलवत हलवत रागा रागाने येत होता याची खसखसची गाडी आणि बाबाची गाडी असा ऍक्सिडेंट झाला दोघांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे परिणाम काय झाला दोन्ही पडले बाबाही पडला पोरगाही पडला पोरगाचा 1 रुपया बाजूला पडला आता ते ठोस झाल्यामुळे ऍक्सिडेंट झाल्यामुळे ते खसखसचं पारायण थांबलं खंडित झालं ना तो पडल्यामुळे थोडंसं तो 1 रुपया पाहायला लागला आणि तेवढ्यात बाबा रागवला बाबा पहिलाच राग आलेला होता आणि रागाच्या भरात बाबाने त्या ठिकाणी उडला म्हणे ए काय वचवचलाय दिलं म्हणजे तू आता तो 1 रुपया सापडला पण आईने काय सांगितलं ते खसखस डोका मांडणी घे आणि बाबानं वचवच डोका मागूशी घे आता खसखस राही घे आणि 1 रुपया आली तो जशी त्याने किक मारली तसं खसखस राहू दिलं आणि आता वचा वच डायरेक्ट दुकानदार बाबाच्या अंगणामध्ये दुकानदार बाबाच्या अंगणात गेला आणि दुकानदार बाबाला सांगू लागला दुकानदार दादा म्हणे काय म्हणे 1 रुपयानं वच दे म्हणे भाऊ म्हणे आयुष्य निघे पण आहे वच काही दुकानमा हे पोरं पोरांना काय काम सांगितलं पोरं फार हुशार असतात शाळेत तसं करतात बरं का काही पोरं अशी असतात तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी
दगड बरे देवा. काही पोरं असे असतात पण तसे पोरं सुद्धा हुशारले बी काही काही गोत्यामध्ये पाडून टाकतात. एका मॅडमने सहज विचारलं त्या पोराला, प्रश्न सोपा होता, तुम्हाला सुद्धा येईल तो पोरांनो बरं का, तुम्हालाही येईल तो पोर अगदी सोपा नेहमी ऐकतो तुम्ही शाळेत. सहज मॅडमने विचारला, मॅडम म्हणे बारे बाळा सांग रे, 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड? शाबास, बस तुम्ही आईज उत्तर द्या, बदलू नका आता, कॉपी करू नका. पोरीनं तुमचं काय मत आहे? कापूस. शाबास. तुम्ही इकडे कसं घ्या तुम्हाला काय मध्ये भाऊ? बरं बरं, 3 उत्तर झाले, लोखंड कापूस सारखं. उत्तर कोणतं बरोबर? सारखं बरोबर. हां, 50 रुपये कोणता तरी महाराज. हां, लोखंड आणि कापूस किती किलो आहेत? 1 किलो कापूस, 1 किलो कापूस किती आहे, लोखंड किती आहे, मग कोणतं जड? तुमचंच उत्तर बरोबर राहू दे, तुमचं उत्तर सांगा. पहिलं उत्तर काय होतं? लोखंड. बरोबर. त्या पोराने तेच उत्तर दिलं जे या पोराने दिलं. म्हणे मॅडम, प्रामाणिकपणे उभा राहिला, म्हणे मॅडम 1 किलो लोखंड जड. मॅडमला वाटलं याला समजला नसेल, मॅडमने समजून सांगितलं, अरे 1 किलो कापूस आहे आणि 1 किलो लोखंड आहे, कोणता जड? त्याने पुन्हा उत्तर, म्हणे मॅडम 1 किलो लोखंड जड. मॅडम वाटलं काय बधीर आहे, पुन्हा सम, अरे मूर्खा, रागवल्या थोडंसं, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, कोणता जाड? तो म्हणे मॅडम कितला बी संताप करल्या, 1 किलो लोखंड जड. मॅडम डोक्याला हात लावला, म्हणे कस काय, म्हणे तुम्हाला पटत नाही? म्हणे नाही. मग म्हणे पटाड देऊ? म्हणे हा. म्हणे मग असं करा, तुम्ही मला 1 किलो कापूस आणि पे का, आणि मी तुम्हाले मग समजी म्हणे कोणतं जड आहे. विठाला विठाला. याले कीर्तन म्हणतोस आता लोक वनात मंडपमा, नाही ते मंडप ना बाहेर. महाराज लहानपणाचं दुःख सांगतोय मी बरं का, या वयात सुद्धा त्यांना अभ्यासाचं टेन्शन नाही का, घरातलं काम सांगतात ते टेन्शन, त्या वयात सुद्धा दुःख आहे. तारुण्यातलं दुःख संतांनी सांगितलंय, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुशी धुळी जैसा. संत महात्मे प्रमाण देतात की तारुण्यामध्ये कोणाचं ऐकून घेत नाही, फोडी टाकसू, फाडी टाकसू, तोडी टाकसू नाही का, तारुण्यामध्ये लात मारेन तिथं पाणी काढेन, जाय बो दुष्काळी भाग. माता आमचा भाग चांगला आहे, आम्ही फार भाग्यवान आहेत, आम्ही फार भाग्यवान आहेत खरंच. आमच्याकडे आज सुद्धा आमच्या विहिरीत 2-2 मोटरी आहेत पण अजून नाही काही, आणि उन्हाळ्यात सुद्धा काही होणार नाही. ज्या दिवशी आमची विहीर आटेल त्या दिवशी भारतातलं पाणी संपलं असं समजून घेऊ आम्ही. मग असं खरंच पाणी आमच्याकडे बरं का महाराज. तारुण्यामध्ये कोणाचं ऐकून घेत नाही, तारुण्यामध्ये आवरावं लागतं. तारुण्य संपलं नाही का, मग तारुण्य संपल्यावर काय, 2-4 करायचे, आई वडिलांना टेन्शन कसं तरी जमवा, जमव जमवतात, 2-4 करतात, ह्याचाच मंडप असतो, मंडपात उभे राहतात आणि कुलकर्णी महाराज त्या ठिकाणी म्हणतात शुभमंगल सावधान नाही का, आली लग्न घटी समीप नवरा घेवोनिया वागरा गृह्योते मधुपर्क पूजन करा अक्षदा तुम्ही फेकू नका. काय झोपमा फेका लागत हे स्वर त्याला म्हणतात शेवटी शुभमंगल सावधान. सावधान शब्द कशासाठी बाबा रे, संसाराचे चटके खायचे सावधान, आता तरी सावध हो, पण तो त्यासाठी सावधान नाही होत, हार टाकण्यासाठी सावधान होतो, तो भाग वेगळा आहे. संसार आणि मग संसार खऱ्या अर्थाने सुरुवात होते, आणि या संसाराचं वर्णन गीतेमध्ये भगवान परमात्माही म्हणतात, नांतो न च आदिर न च सम प्रतिष्ठा, न च आदिर न च सम न च प्रतिष्ठा. सुरुवातीलाही सुख नाही, मधल्या काळातही सुख नाही, आणि शेवटी सुद्धा सुख नाही. नाही आदि अंती अवसानी. बाबा रे, या संसारामध्ये सुरुवातीलाही सुख नाही, मधल्या काळातही सुख नाही, आणि शेवटी सुद्धा सुख नाही या संसारामध्ये. जो देखे सो दुखिया बाबा वगैरे वगैरे, या संसारामध्ये दुःख ढासून ढासून भरलेले,
या दुःखामध्ये शेवटपर्यंत दुःख आहे, संसारामध्ये शेवटपर्यंत दुःख आहे. अर्थात जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत दुःख असताना तुम्ही घेईन मी जन्म, 14 पर्यंत म्हणतायत महाराज जन्म घेण्याचं तुम्ही म्हणतायत. तुकोबाराय म्हटले हो जन्म घेण्याचं म्हणतोय. मग महाराज या दुःखाचं काय? बाबा रे हे दुःख तुम्हाला, हे दुःख आम्हाला नाही. म्हटले तुम्हाला का नाही? त्याचं कारण महाराज म्हणतायत की आम्ही सतत त्या प्रभूचं नामचिंतन करतो, सतत हृदयामध्ये नामचिंतन चालू असतं, म्हणून आम्हाला ते दुःख होत नाही. गर्भवासे दुःख नाही येता जाता हृदय असता, नाम तुझे हृदय असता. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता, नाम तुझे. सतत हृदयामध्ये आम्ही त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो म्हणून आम्हाला दुःख होत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही अधिकारवाणीने नवे नवे प्रतिज्ञापूर्वक सांगतो घेईन मी जन्म याजसाठी देवा. बरं कशासाठी घेतायत महाराज? उत्तरार्धामध्ये म्हणतायत तुझी चरण सेवा साधावया. अगदी 2-4 मिनिटात या, तुझी चरण सेवा साधावयाचं सांगतो आणि पुढे चालतो. चरणाची सेवा या ठिकाणी तुकोबराय उल्लेख करतायत. विठोबाची सेवा किंवा देवाची सेवा असं न म्हणता चरणाची सेवा म्हणतायत. काहीतरी कारण असलं पाहिजे. काय कारण आहे? तर कारण 2 कारण आपल्याला सांगता येतील. भगवान परमात्म्याचे चरण म्हणजेच भगवान परमात्म्याचं स्वरूप. बरं का? भगवान परमात्म्याचं चरण म्हणजेच भगवान परमात्म्याचं स्वरूप. जसं आता सप्ताह तुमच्या गावामध्ये चालू आहे, काही महाराज मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आता मी जेवण झाल्यानंतर पाहिलं कोणाकडे जेवण केलं आप्पा आपण? हा मक्खन दादांकडे नाही का, मोरे दादांकडे जेवण, सुंदर जेवण केलं त्यांनी. जेवण त्यांच्याकडे केलं आणि जेवण करून सज लोक आम्हाला आग्रह करायचे तरी सुद्धा, दा महाराज या ना महाराज आमच्या घराला, काय लावा. हा सप्त्यामध्ये महाराज मंडळी असतात. 2-3 दिवस कोणी विचारत नाही. सप्ताह रंगात आला का मग विचारणार नाही, ही गर्दी विदास आमचा अनुभव येतो. मग इतके गर्दी करतात, इतके गर्दी करतात तर पोटात जागा राहत नाही. महाराज चला ना आमच्या घराला पाय लावा असं म्हणतात. मग महाराज मंडळी काय करतात, पिशवीतनं पाना काढतात, तो पाय खोलतात आणि तुमच्या हातात. असा अर्थ काढता येईल का त्याचा? नाही. पाय लावा म्हणजे मग असा अर्थ आहे का ते येतात तुमच्या घराला असा पाय लावतात आणि निघून येतात, असाही अर्थ त्या ठिकाणी लावणार नाही. कारण पाय लावा, पाय लावा, पाय नाही का, चहा पाणी नाश्ता काय असेल नसेल दक्षिणा यासाठी तुम्ही आमच्या घराला काय लावा, पाय लावा. पाय लावा म्हणजे तुमचं स्वरूप आमच्या घरापर्यंत येऊ द्या नाही का. तसं तुझी चरण सेवा, चरण सेवा म्हणजे चरण आले म्हणजेच भगवान परमात्माचं काय आलं, स्वरूप आलं. एक अर्थ काढता येईल आणि दुसरा अर्थ असा काढता येईल तुकोबाराय जन्म कशासाठी घेतायत, परमार्थ करण्यासाठी. खऱ्या अर्थाने परमार्थासाठी, संसारासाठी जन्म नाही घेत, परमार्थ करायला येणार आहेत ना. मग परमार्थ करत असताना परमार्थाला बाधक असणारं या इंद्रियांमध्ये एक इंद्रिय आहे, या शरीररूपी नगरीमध्ये एक इंद्रिय आहे आणि ते नेमकं या शरीररूपी नगरीचा राजा आहे. राजा कोणतं इंद्रिय? मन. मनू राजा एक देहपुरी. या देहपुरी नगरीचा राजा मन आहे आणि ते मन इतकं चंचले, इतकं चप्पळे, मन चंचल चप्पळ, जाता येताना लगे वेळ. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याम निग्रम मन्ये वायुरीव सुदुष्करहा. वायूपेक्षा वेगवान असणारं ते मन, ते मन इतकं चंचले, इतकं चप्पळे. बरं का? आता सगळ्यांची मन याच ठिकाणी ते सांगता येईल का आपल्याला? या मंडपामध्ये सगळ्यांची मन सांगता येईल नाही. म्हणून मी नेहमी सांगतो काय, देवाने आप्पा देवाने असं एक लाल लाईट द्यायला पाहिजे होतं डोक्यावरती. ज्याचं शरीरातनं मन निघालं त्यांना लाल लाईट चालूही द्यायला पाहिजे म्हणजे मग कीर्तन करायच्या लक्षात आलं असतं नाही का, किती वेळ कीर्तन करायचं बा. जगळ समजा सगळे लाल लाईट दाखवा लागत आहे लाईटिंग ना मायक, तर काही सांगाना बाणगड बापडानं काम नाही. आवर आवर करली निघ जावा पाना तुम्ही. बरं तात्या हे मन असं आहे, हे मन या ठिकाणी स्थिर होत नाही परमार्थामध्ये, परमार्थामध्ये मन लागत नाही, देवाकडे आकर्षित होत नाही. ढोलकीचा आवाज येऊ द्या तुम्ही, ढोलकीचा आवाज येऊ द्या, तिकडं मन लगेच ओढलं जातं, दुसरीकडे मन ओढलं जातं. पिक्चर असू द्या, पिक्चर नाही का, किंवा क्रिकेट असू द्या, 3 बॉल आणि 6 रन अशी सिच्युएशन, अशी परिस्थिती आहे. 3 बॉल आणि 6 रन त्यावेळेस मन इकडं तिकडं होतं का नाही, मन एकदम स्थिर होऊन जातं, तिकडं मन आकर्षित होतं. पाहा ना तुम्ही, तुमच्याकडे नसेल आमच्याकडचं सांगतो,
मला आप्पा बोलले, कारण आप्पा चांगलंच म्हणे नाटलं. आप्पा म्हटले मला की आमच्या या कोण निंबेल निंबेल बरं या गावामधल्या महिला संध्याकाळी हरिपाठ करतात म्हणे, नाही का, जप तप करतात, अनुष्ठान करतात. पण आमच्याकडचं सांगतो, आमच्याकडे संध्याकाळ झाली बरं का, हे मन सांगतो, ते मन त्या शिरेली अशा आलेत बाबा, त्या शिरेलींनी असं वाटवळ केलं आहे आमच्याकडे. संध्याकाळी 7 वाजले का सगळे स्वयंपाक बिपाक करून पटकन त्या टी व्ही समोर येऊन बसतात. बरं त्या शिरेली बी अशा विचित्र विचित्र आहेत, त्या शिरेलींचं नाव बी असं विचित्र आहेत. तुमच्याकडे रेंजच नसेल इकडे, एवढ्या लांब ती शिरेल आलीच नसेल. ती शिरी एका शिरेलचं नाव ऐकलं ते फारच विचित्र आणि फारच आवडते त्या महिला मंडळींना. माझ्या नवऱ्याची हा मला वाटत नाही बारी उतरेन इकडे रेंज नाही बा मग आणि फुल रेंज दाखाय राहील. पाहणार तर मी सिरियलचं नाव काय, माझ्या नवऱ्याची बायको. आता ही काय सिरियल का नाही का, काय त्या सिरियली. संध्याकाळी 7 वाजले का बस ते मन पटकन सगळ्या संसारात ना, म्हणजे नवरा जेवला का काय ते काहीच नाही, फक्त ती सिरियल चालू झाली ना. आता सध्या फार चालू आहे, तुला पाहते रे, कोणाला पाहते काय माहिती, पण तुला पाहते रे, फार सिरियल चालू आहे, फार विचित्र विचित्र काय ते. त्यांचं नुसतं टायटल सॉंग जरी ऐकायला आलं, अजून एक आहे सिरियल माझ्यासारखाच येतो असा बॉडी बिल्डर माझी, हा ती सिरियल फारच कशी ती, हा बर का दादा, ती सिरियल ते मन त्यांचं त्यांचं त्या सिरियल मध्ये घुसून गेलं होतं टायटल सॉंग मध्ये. भूमीला या मेंगुटाचा दाना चहूकडे बहरल रान, पाटामध्ये झुडू झुडू पाणी, पाकराच्या चोची तली गाणी, शेतामध्ये राबणारा लेख काळ्या मातीचा, रंगडा तो मर्द माझ्या बाळाच्या जातीचा, वेडा पिसा छंद असा लागला. तुझ्यात जीव दादा मध हाव अभंग काय ऐका मग येईल नाही म्हणाल हाय सिरियल. त्या सिरियलीमध्ये असं मन आकर्षित होतं, पहा ना तुम्ही, या सिरियलीने फार वाटोळ केलं. त्यांनी जे कपडे घातले का ते कपडे इकडे लगेच मागणे होते, मला 30 साडी पाहिजे. कोणती, तुझ्यात जीव रंगला, चाल द्या. संसारामध्ये घुसायला लागल्या त्या सिरियली, तिथं मन आपलं एकरूप होतं. महाराज काही धार्मिक सिरियली होत्या आप्पा नाही का, काही धार्मिक सिरियली होत्या त्या आता बंद पडल्या. तुकोबारांच्या जीवनचरित्रावर होते तू माझा सांगा ती नाही का, हा संभाजी महाराज शूरवीरांच्या वाच काय काय चांगल्या सिरियली होत्या की ज्या पाण्यासारख्या होत्या. अजून एक होती बरं का खंडेराव महाराजांची, आता ती गेली आणि आता बाळूमामाची आली नाही का, बाळूमामा वैदे काय दे काय दे काय तर म्हणत असते. पण ते पूर्वी होती, आपण तळी भरायचो, तळी भरायचो म्हणजे भरतो आपण, भरतात ना तळी, तळी भरतो ना आपण, काहीतरी म्हणायचो आपण, यळकोट यळकोट जय मल्हार नाही का, आगड बम नकारा पायमा तोडा कथाही पायमा पाय गुथाट टाकूत नाही हो नका यळकोट यळकोट, हां ते आणि बरं ते सगळ्यांचं पाठ नसायचं बरं का, ते सगळ्यांचं पाठ राहत नव्हतं, ते गल्लीमध्ये एखाद्याचं पाठ राहायचं त्यांना रावण्या, चला दादा आम्ही तळीभर द्याव, चला तळीभर द्याव, त्या दादाने बी थोडेफार पाठ राहाय तुडकं मुडकं. पण ते ओरिजिनल शब्दनशब्द महेश कोठारे यांनी ती सिरियल सुरू केली होती आणि ते टायटल सॉंगच त्याचं होतं. ते 7 वाजायला बरोबर लागायचे, ते आमच्याकडली 7 वाजले प्रत्येकाच्या घरात नव्हतोच बरं का बाबा महाराज, प्रत्येकाच्या घरात ना आवाज यायचा कोणता, हा अगड धुम नगारा सोन्याची जजोरी, देव गले जजुरा निळा बोडा, अगड धुम नगारा सोन्याची जजोरी, देव गले जजुरा निळा बोडा, पाव मे तोडा कमरी कर बुटा वीर मस्त की तुरा, खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भरका चंदन पुरील लिंग्या
पावभाव मारत राहिले का तर म्हणतो बरं का मी. एक ठिकाण आगाव पण आकारा घेतो दिन्ना दिन दिन ओ काका ते नाही वाजणं पडत वाजणार अभि तसा पाहिजे. ह्या सिरेली आणि ह्या सिरेलींचं मी नुसतं नाव काढलं तरी तुम्ही सगळे मंडपात सगळ्यांना लाईट बनवून घ्यात नाही ते कसं लाल लाईट चालू होत जातात. हे मन असं विचित्र आहे. हे मन चांगल्या गोष्टींकडे अध्यात्माकडे सहजासहजी स्थिर होत नाही. या मनाबद्दल तक्रार करतात एक हिंदी कवी. या मनाबद्दल सांगत असताना ते कवी सांगतात की मन असं विचित्र आहे. कस ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू. ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू कैसे तेरा भजन करू. जितना इसे समझाऊ उतना ही मचलता है. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गरधूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. कालच ऐकलं असेल तुम्ही राधे तेरे चरणों की. ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करू. जितना इसे समझाऊ उतना ही मचलता है. माझा मुद्दा असा होता की इतकं चंचल असणारं मन इतकं चपळ असणारं मन. मी सुरुवातीला म्हणून गेलो होतो तुकुबाऱ्या जन्म कशासाठी घेतायत. संसारासाठी का परमार्थासाठी. परमार्थासाठी. परमार्थाचा आनंद मिळावा याच्यासाठी. आणि हे मन परमार्थ करू देत नाही. हे मन इकडं तिकडं सैरा बैरा धावतं. हे मन स्थिर होत नाही. आणि जोपर्यंत ते मन स्थिर होत नाही तोपर्यंत परमार्थाचा आनंद मिळत नाही. जोपर्यंत तुमचं मन या ठिकाणी येत नाही तोपर्यंत कीर्तनाचा आनंद येत नाही. तसं परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल तर मनाला मनाची स्थिरता पाहिजे. मग देवाच्या चरणाची सेवा का ही शंका मी मांडली होती. तर देवाच्या चरणाची शंका याच्यासाठी. हे चंचल असणारं मन हे चपळ असणारं मन बरं का. इतकं चंचल मन इतकं चपळ मन. पण या देवाने या मनाने जर देवाचे चरण पाहिले तर परिणाम काय होतो सांगू तुम्हाला. आता कोठे दावे मन तुझे चरण देखली या भाग गेला सिन गेला. हा भाग गेला सिन गेला. आता कोठे दावे मन तुझे चरण देखली या. देवाचे चरण जर या मनाने पाहिले तर ते मन कसं होतं स्थिर होतं. आणि ते मन स्थिर झालं का मग भाग गेला सिन गेला आणि अवघा झाला आनंद. म्हणून तुझी चरण सेवा साधावया. महाराज चरणाची सेवा तुम्ही आम्हाला पटवून दिली ठीक आहे. पण चरणाची सेवा करत बसणार का म्हटले नाही. आणखीन मला काही सेवा करायची. कोणती सेवा महाराज. तीन प्रकारची सेवा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. 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 कीर्तन संतांचे पूजन.
वंदनात भगवान की जय। हरिनाम जनाने महाद्वारात लोटांगण घालायचे। महाराज देवाचं गुणगान गाणं या ठिकाणी सांगतायत का? कारण भगवान परमात्म्याचं नाव असे, त्या भगवान परमात्म्याच्या नामाची शक्ती अशी, त्या भगवान परमात्म्याच्या नामाची ताकद अशी की महाराज जळतील पापे जन्मांतरीचे, नाही का अनेक जन्माचे जे पातक असतील, पाप असतील, ते जाणण्याची ताकद त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये। एक कारण म्हणून देवाचं नाम हरिनाम। दुसरं कारण महाराज ते देवाचं नाव फार गोड आहे, फार गोड आहे। किती गोड आहे? अमृताहुने गोड, अमृताहुने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा। अमृताहुने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा। मन माझे केशवा, मन माझे केशवा, का बन घे, का बन घे। अमृताहुने गोड, अमृताहुने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा। इतकं गोड आहे तुकोबाराय म्हणतायत, अमृतापेक्षा गोड आहे बरं का। इतकं गोड त्या देवाचं नाव आहे। महाराज आम्हाला काय गोड लागत नाही हू न, लागतं का गोड? महाराज हा जो अर्थ त्यांनी काढला आहे तो त्यांच्या चष्म्यातनं काढलेला आहे, आपण आपल्या चष्म्यातनं त्याला अर्थ लावतोय। इतकं गोड आहे म्हणून कदाचित डायबिटीसवाले ते नाव घेत नसतील बरं का, कारण डायबिटीसवाल्यांना गोड चालत नाही। पण देवाचं नाव असं आहे ना, कितीही डायबिटीस असू द्या, कमी झाल्याशिवाय, कमी म्हणजे कमी बी नको व्हायला ती, आणि जास्त बी नको व्हायला, नाही का, लिमिटमध्ये राहते। देवाच्या नावामध्ये अशी ताकद आहे, ते भगवान परमात्म्याचं नाव आहे। तो भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, त्या भगवान परमात्म्याचं नावाबद्दल सांगत असताना म्हणतात की ते भगवान परमात्म्याचं नाव तारणहार आहे। कसं आहे? नाम तुम्हारा तारणहारा, कबूतरा दर्शन होगा। नाम तुम्हारा तारणहारा, कबूतरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है। तुम बिन मोरे बाल कृष्ण प्रभु, कोई नहीं हमारा है। भव से पार उतरने तू, तेरा ही सहारा होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। म्हणून हरिनाम कीर्तन दुसऱ्या पदात म्हणतायत संतांचं पूजन, संतांचं पूजन। एकाने प्रश्न केला, महाराज देवाचे चरण देवाचं नाव ठीक आहे, संतांचं पूजन कशासाठी हो? तुकोबाराने म्हटले, बाबा रे एकदा देवाचं नाव घेतलं नाही चालेल, देवाची पूजा नाही केली चालेल, पण संतांचं पूजन झालं पाहिजे असं का? असं काय नातं आहे? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, बाबा रे देवाचं आणि संतांचं कसं नातं आहे सांगू तुला? जसं आईचं आणि मुलाचं नातं आहे तसं। जसं तुम्हाला जर चहा प्यायची तलप आली तर सोपा उपाय सांगतो, आईचं आणि मुलाचं नातं कसं असतं। एखादा मुलगा गल्लीत खेळत असेल त्याला उचलून घ्या, त्याला कडेवर घ्या, घरात न्या आणि त्याच्या तोंडावरनं हात फिरवता फिरवता त्या आईला शिव्या द्या। कोणाला? त्या आईला शिव्या द्या। काका मूर्ख आहे तू, बावलट आहेस तू, तुला अक्कल नाही, काय गोड पोरगा आहे तुझा, किती गोड पोरगा आहे तुझा। जरा हातपाय तोंडू चांगले कपडे घाल, अगदी राजबिंड अगदी कृष्णासारखा तुझा पोरगा दिसेल, असं तोंड भरून त्याचं वर्णन करा आणि त्या आईजवळ द्या। त्या आई लगेच म्हणेल तुम्हाला, काय दादा थांबा मी तुम्हाला काय ठेवते, चहा ठेवते। तिला बावळट म्हटले, बिंडोक म्हटले, पण कौतुक कोणाचं केलं? मुलाचं केलं।
मुलाचं कौतुक केल्यानंतर तिला जरी बिंडोक म्हटले असणार तरी ती तुमच्यावर प्रसन्न होते, चहा ठेवते, नाही का? आणि याच्या उलट एखाद्या आईसमोर तिच्या मुलाच्या कानपटीत मारा, म्हणेल का दादा कॉफी ठेवते? कॉफी नाही ठेवते, चप्पल काढते म्हणेल. मुलाचं कौतुक केलं आणि आईला शिव्या दिल्या तरी ती आई संतुष्ट होते. तसं संतांचं आणि देवाचं नातं आहे, बरं का? देवाचं आणि संतांचं तसं नातं आहे. महाराज, एकदा देवाची पूजा केली नाही चालेल, पण संतांचं पूजन हे झालंच पाहिजे, कारण आईचं आणि मुलासारखं नातं आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, कोणता भक्त मला आवडतो तेही प्राणापर होते, आवडते जी निवृत्ती, जे भक्त चरित्राते प्रशंसती, जो माझ्या भक्तांची भक्ती करतो तो भक्त मला जास्त आवडतो. संतांचं पूजन केलं तर आपोआप देव संतुष्ट होतो. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, संतांचं पूजन. आणि तिसऱ्या पदात सांगतायत, महाद्वारात लोटांगण घालणार. महाद्वारात गेल्यानंतर नमस्कार कसा करावा, अलीकडच्या पिढीला नमस्कार कसा करावा, हे संत महात्म्याने लिहून ठेवलेले. लोटांगणावर नामदेवराय सुद्धा म्हणतात, घालीन लोटांगण वंदीन चरणम डोळ्यानं पाहिन रूप तुझे. हा लोटांगण कसं घालावं, तर ज्ञानोबराय सांगतात, लोटी जे काठी पडली जशी, काठी जमिनीवर टाकल्यानंतर जशी जमिनीशी एक रूप होते, त्याप्रमाणे लोटांगण घालावं. महाद्वारात गेल्यानंतर हे अष्टांग जे आहेत हे जमिनीशी एकरूप झाले पाहिजे भगवान परमात्म्यासमोर. तसं लोटांगण घालण्याची मी सेवा करेन. महाराज, या सेवेचं फल काय, फायदा काय? महाराज, त्याचा फायदा अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगताय. आनंदे निर्वार असो बलते ठाई. आनंदे निर्भर असो बलते ठाई. आनंदे म्हणजे सप्तमी, आनंदामध्ये आम्ही आनंदामध्ये राहू या परमार्थामुळे. परमार्थात आलो का माणूस नेहमी आनंदात राहतो, संसारात असला तर नेहमी दुःखात राहतो. आणि संसारात राहून आपण अपेक्षा कसली करतो, आनंदाची, नाही का? आपल्याला सुख, आनंद म्हणजे सुख, आनंदाचं दुसरं नाव काय, सुख. सुख मिळालं म्हणजे काय मिळत असतो, आनंद मिळत असतो, नाही का? आले आता अलीकडे शेतकरी वर्ग आहेत, प्रत्येकाला अपेक्षा आहे. इकडे कोणतं पीक लावतो तुमच्याकडे, कपाशी, नाही का? कापसाला तुम्हाला काय अपेक्षित आहे? जर अचानक सकाळी निरोपाला बातमी आली किंवा पेपरामध्ये आलं छापून कपाशी 10,000 रुपये क्विंटल, काय होईल तुम्हाला? फार मोठं दुःख होईल. काय होईल? आनंद होईल. पण होतो का तो आनंद? 10,000 होत नाही, आनंद मिळत नाही, पण अपेक्षा मात्र तुम्हाला आहे की नाही? प्रत्येकाला अपेक्षा आहे. आता कांद्याने आम्हाला असं वांदा केला, बरं का? अलीकडे मागे मागे कांदे विकायला गेलो, 2155 रुपये क्विंटल कांदे गेले. मग तर वा, आज 2155 गए ते उद्या कमीत कमी 2500 किंवा 3000 जाईलच अशी अपेक्षा. पण दुसऱ्या दिवशी 900 रुपये खसखन खाले. एक दिवस आनंदाचा, एक दिवस दुःख. महाराज, ज्या दिवशी त्या लोकांचं 2000-2500 रुपये क्विंटलने कांदे गेलं, एक दोन दिवसच तो भाव होता, त्या दिवशी रात्रीच त्यांनी सगळ्या ट्रॉलींचा खर्च काढून टाकला. किती येतील फिटी, कितलं राई, कितलं देणं राई, कितला शिल्लक राहतील, नाही का? सगळं एका रात्रीमध्ये, फक्त एका ट्रॉलीमध्ये, लोक हिशोब करतील, त्या उद्या मी सुद्धा कर टाका होता, माझे अजून कांदे पडलेत, बरं का? ही अपेक्षा म्हणजे अर्थात प्रत्येकाला या संसारामध्ये कशाची अपेक्षा आहे, आनंदाची अपेक्षा आहे, सुखाची अपेक्षा आहे. पण सुख आपल्याला मिळत नाही, पण त्या सुखाच्या आशेने, सुखाच्या अपेक्षेने आपण पळतोय, धावतोय. पण या
संसाराचं वर्णन मी सांगून गेलो. वर्णन करत असताना संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. जो देखे सो दुखी या बाबा सगळेच दुखी आहेत या जगामध्ये कोणीच सुखी नाही कोणीच सुखी नाही. त्याला वाटतो तो सुखी आहे त्याला वाटतो तो सुखी आहे तात्यासनं बरंचे आपण काही करत नाही. प्रत्येकाला असं वाटतंय नाही का वाटतंय आपल्याला पण कोणीच सुखी नाही. एकाने बूट आणले बूट नवीन बूट नवीन बूट घालून येत होता आणि असंच ओट्यावर बसलेले काही मंडळी होते सकाळी 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 बसलेले होते पायातले बूट पाहिले पायातले बूट पाहिले त्या लांबून आणि लांबूनच ते म्हणले वा आप्पा बूट काय शोभिरात म्हणे तुम्हाला पायमा वा 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 आपण त्याशी मान हलाय तिथे हा पण मनमान मनमा आप्पा म्हणा भाऊ बाहेरतून त्या गण शोभी राहणार पण मनमान त्या कुठे कुठे चाई राहणार ते मला मला माहिती नाही का. बाहेरून चांगलं दिसतंय दुसऱ्याचं आपल्याला तुमचं बरं आहे आमचं काय खरं नाही असं आपल्याला नेहमी वाटत असतं. त्यांचं बरं आहे हो पण आमचं काय खरं नाही त्यांचं बरं आहे आमचं काय. अरे बाबा रे तू त्यांचं बरं म्हणतोय ना त्यांचंही बरं नाही आहे त्याचं बी काय खरं नाही फक्त तर काय राहणार ते नाही का. हे वेगळी आहे सगळं हे दिसतंय. एकाला एकाच्या घरी चार चार प्रकार होते चार चार प्रकार चार चार प्रकार असून ते नाराज होते दुःखी होते आणि समोरचा जेमतेम होता हो म्हणा बापरे जेमतेम होता म्हणतो भाऊसाहेब हिरालाल भाऊ ज्याच्याकडे चार चार पगार तो दोन दोन महिने हसत नव्हता आणि समोरचा जमतेम होता त्याच्या घरातनं नेहमी हसण्याचा आवाज यायचा. याला प्रश्न पडायचा माझ्याकडे चार चार पगार आहेत तरी मी हसत नाही आणि समोरचा जमतेम आहे समोरचा जमतेम असून नेहमी हसण्याचा आवाज येतो काय भानगडे बाजारात गाठभेट झाली म्हणे का हो राम 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 तर मी आमच्या घरासमोर राहते हो तेच म्हणे का हो नेमकं असं तुम्हाला काय सापडलं म्हणे काय झालं अहो तुमच्या घरात नेहमी हसण्याचा आवाज येतोय ना अहो माझ्याकडे एवढा पैसा गाडी बंगला सगळं काय पण मी हसतच नाही म्हटले आमच्या परिवारात कोणी हसत नाही दोन दोन महिने आम्हाला हसू माहीत नाही सांगावं म्हटले काहीतरी. तो म्हणे भाऊ जाकेल मूठ 1.25 लाख नाही राहू दे माझं माझ्याजवळ राहते तुझं तुझं म्हणे असं काय करता सांगा ना. तो रिटायर मास्तर होता बिचारा तो म्हणे अहो ज्ञान दिल्याने वाढत असतं ज्ञान द्यायला पाहिजे असं तसं तसं बरंच हे करायला लागेल वाटलं ना वेळा सांगावं लागेल. म्हणे दादा हसण्याचं कारण सांगू तुम्हाला म्हणे सांगा सांगा त्यासाठीच तर मी थांबलोय मलाही सांगा मी हसण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या घरातनं नेहमी हसण्याचा आवाज येतो म्हणे हसण्याचा आवाज असा आहे ऐकून घ्या माझ्या घरात मी माझी पत्नी आणि माझे दोन मुलं असा आमचा परिवार आहे. त्या परिवारामध्ये दोन पार्ट्या आहेत एक शिवसेना आणि एक BJP अशा दोन पार्ट्या आहेत. एका पार्टीमध्ये मी एकटा आणि एका पार्टीमध्ये ती आणि ते पोरं बऱ्याच ठिकाणी अशाच पार्ट्या राहतात. बाप बिचारा एकटा बाजूलाच राहस नाही का आई आणि मुलं एका बाजूला राहतात. म्हणे बरं ते बाकी जाऊ द्या हसण्याचं कारण सांगा म्हणजे ते सांगतोय ना हसण्याचं कारण असं आहे मी एकटा एका पार्टीमध्ये आणि ते तिघं एका पार्टीमध्ये आहेत. समजा माझ्या पत्नीने काही काम करत असताना जसं पोळ्या लाटा लाटा काही काम सांगितलं आणि ते जर मी ऐकलं नाही तर ती मला तिथून तिच्या हातात काय असलं पाहिजे पोळ्या लाटांना लाटणं पोळ्या लाटा लाटा जर तिने मला काही काम सांगितलं आणि मी जर ऐकलं नाही तर तिथून लाटणं आणून फेकते म्हणे. ते जर मला लागलं तर ते पोरण माझी बायको हसते म्हणे आणि ते जर मी लागू दिलं नाही ते म्हणे मी एकटा हसस म्हणे. मास्तर म्हणे भाऊ म्हणत जे शे तेच बरं शे म्हणे विठाला मला सांगा ज्याच्या घरातनं हसण्याचा आवाज येत होता ते सुखी आहे का जो हसत नव्हता ते सुखी. कोणी सुखी तोही सुखी नाही आहे हसणारा सुद्धा सुखी नाही आणि ऐकणारा सुद्धा सुखी नाही ही संसाराची व्याख्या आहे. या संसारामध्ये आनंद नाहीच आहे म्हणू द्या दुःख मेरा कोई सब साथ दुःख मेरा कोई मेरे राम मेरे राम ना 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 वाह दुःख के सब साथ दुःख मेरा सुख के सब साथी अशी गवळण आहे ना काहीतरी हा एक गीत आहे पण या गीतावर गवळण आहे ना कन्हैया बाबा म्हणतात आपले
या संसारामध्ये कोणी सुखी नाही, भजनी मंडळ बी सुखी नाही, कीर्तनकार बी सुखी नाही, पखवाजी बी सुखी नाही, पेढी मास्तर सुखी नाही, विनेकरी सुखी नाही, साऊंडसिस्टी मला सुखी नाही, आणि ऐकणारा तरी कुठे सुखी, सगळेच दुःखी आहेत, सगळे सुखाचा सुखाच्या अपेक्षेने या ठिकाणी आलेले आहेत. सर्व सुखाचे आशा जन्म गेला क्षण, एक मुक्ती येत नाही केला, हिंडता दिशाशी न पावला मायाविष्टीला जीव माझा. या जगात कोणी सुखी नाही, कोणी आनंदी नाही, आणि असा आनंद आम्हाला मिळतो कशामुळे, या भक्ती केल्यामुळे. भक्तीमुळे तो आनंद मिळतो, आम्ही आनंदामध्ये राहू, आनंदे निर्भयतेने राहू. महाराज भीती कसली आहे तुम्हाला बाबा रे, या जगात सगळ्यांना भीती आहे, पैलवानाला पैलवानाची भीती नाही का, विद्वानाला विद्वानाची भीती, प्रत्येकाला भीती आहे. आणि सगळ्यात मोठी भीती जर असेल, या भीतीपेक्षाही एक मोठी भीती येते, म्हणजे काळाची भीती. सगळ्यात मोठा पैलवान तो काळ. सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनामधला प्रसंग तुम्हाला माहिती असेल. पैलवान होते जोग महाराज, मोठ्या पंजाबच्या पैलवानाला पाडलं जोग महाराजांनी, पंजाबच्या पैलवानाला पाडलं, पंजाबच्या पैलवानाला पाडल्यानंतर मोठी मिरवणूक निघाली महाराष्ट्रामध्ये, की ज्या पैलवानाला कोणी पाडलं नाही त्या पैलवानांना जोग महाराजांनी पाडलं. मिरवणूक काढली, मिरवणूक जात असताना एक साधू उभे होते, साधूचं दर्शन घ्यावं म्हणून जोग महाराज गेले, साधूंनी पाठ फिरवली. पाठ का फिरवली महाराज? अरे हाडा मासाचा पैलवानाला तू पाडलं, यात काय विशेष आहे? मग सांगा कोणता पैलवान पाडू? अरे जो काळरूपी पैलवान तुझ्यावर झडप घालणार आहे ना, त्याला पाडून दाखव तर खरा पैलवान. सद्गुरु जोग महाराजांनी ती पैस पूर्ण केली, अनुष्ठान केलं ज्ञानोबरांच्या मंदिरामध्ये, आणि त्या काळरूपी पैलवाना सुद्धा मात केली. तो काळरूपी पैलवान, त्याची भीती सगळ्यांना आहे, तो कसा झडप घालेल, कधी झडप घालेल हे कोणाला माहिती नाही. तो सारखा घड्याळ पाहत राहतो, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश, दोन चारच मिनटं अवकाश राहिला. असा तो काळ, हा काळे म्हणतोय, तो काळे, हा काळे, तो काळे, तो काळ कधी झडप घालेल हे सांगता येत नाही. कोणता क्षण शेवटचा होईल हे सांगता येणार नाही. क्षण भंगूर नाही भरवसा बाबा रे, भीती त्या काळाची, म्हणून आम्हाला ते काळाची भीती नाही, निर्भयतेने जीवन जगू. मग असो भले ते टाई, सुख दुःख नाही चाळ आम्हा, सुखाची किंवा दुःखाची चाळ आमच्या ठिकाणी राहणार नाही. परमार्थ करत असताना सुखाची किंवा दुःखाची आवड निर्माण ठेवू नये, नाही तर लोक परमार्थ करतात कधी. महाराज त्या देवाने माझं चांगलं केलं तर मी देवदेव करेल, आणि वाईट केलं तर सोडून देईल, तसा परमार्थ काही कामाचा नाही. परमार्थ कसा पाहिजे? जरी आकाशावर पडू पाहे ब्रह्म घोळ भंगा जाए, सगळं गाव एका बाजूला झालं तरी मी हा परमार्थ सोडणार नाही, मी माझा नियम सोडणार नाही, याला म्हणावं परमार्थ. असा परमार्थ करायचा, सुखदुःखाची आवड ठेवून परमार्थ करायचा नाही. महाराज या संसारासाठी अजिबात काही मागणार नाही. अनेक सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावे, सर्व भावाने उदास होऊन या ठिकाणी मी परमार्थ करेल. मग महाराज तुम्हाला मोक्षाची या ठिकाणी आवड असेल, मोक्षाची अपेक्षा असेल. तुकाराम महाराज म्हटले, बाबा रे मला मोक्ष नको का? मोक्ष मगरी कामारी पेलासे, मोक्ष मगरी कामारी पेलासे, महाद्वारे महाद्वारे महाद्वारे.
पोटबारी पावर तुम्हाला टाळ्यासना आवाज घ्या, इतका तुम्ही टाळ्या वाजवले, इतकं सुंदर भजन केलं भजन केलं तुम्ही. चार दिवसात भजन केलं होतं का? एका दिवशी कीर्तनामध्ये केलं होतं ना, अजून नाही केलं. अरे बापरे, मग या मंदिरात येऊन या मंडपात येऊन भजन नाही केलं ते असं झालं. एक एसटीमध्ये बसला आणि उतरला पटकन आणि दुसऱ्या माणसाला सांगू लागला हसून, म्हणे मी कंडक्टरला फसवलं. म्हणे कसं काय? म्हणे एसटीत बसलो, तिकीट काढून घेतलं आणि प्रवासच केला नाही. कोण फसलं? नाही काय, तो स्वतः फसला. तसं होऊन जाईल. आपण एसटीत बसलोय, तिकीट काढलंय आणि प्रवासच केला नाही, मग नामरूपी प्रवास हा झाला पाहिजे. प्रत्येकाच्या मुखातनं नामचिंतन हे आलं पाहिजे. आलं पाहिजे की नाही? टाळी प्रत्येकाने वाजवली पाहिजे. आणि आपल्या निंबेरमधल्या महिला मंडळ, पुरुष मंडळी सगळे भाविक आहेत. पहिलंच वर्ष तुमचं असं दणदणीत खणखणीत टाळ्या वाजून झालं पाहिजे, नाही का? मला सांगितलं आपण की 2019-20 वर्षापर्यंत तारखा गेल्या. वारे वा, अशीच तुमची प्रगती, परमार्थाची प्रगती वाढो. भगवान परमात्मा तुम्हाला असंच सद्बुद्धी देऊ अशी प्रार्थना करतो. पण एकदा त्या देवाचं नामचिंतन घेतलं, माझ्या महिला माता इतक्या सुंदर या ठिकाणी पाहना, प्रत्येक गावोगावी महिला मंडळ इतक्या सुंदर शिस्तीत बसतात, सुंदर भजन म्हणतात, टाळी वाजून भजन म्हणतात, स्वरात म्हणतात. पुरुष मंडळींबद्दल थोडंसं खेद वाटतो, पण आपलीच पार्टीशी नाही का, आपलीच मूठशी, आपलाच दात आणि आपलाच वटकाल बोला ना, त्यामुळे यांचं कसं शिस्तीत बसलेले. आणि पा भजनसुद्धा किती गोड म्हणतील माझ्या मागे, ऐका तुम्ही बरं का. हाय ग विठाबाई, ग विठाबाई. वा रे वा, क्या बात. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. वा वा वा, गोड. भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. वा रे वा, क्या बात आहे. नवरदेव ना बाप गोडे उना, नवरदेव ना बाप. किती मन लावून म्हणत होते, मला हे म्हणायचं नव्हतं खरंच, पण ते काय करू, ते बी म्हणाशिवाय चालत नाही. ती पण किती गोड म्हटलं, असं समाधी लागून गेली होती त्यांना काहींना, इतके सगळे म्हणायला लागले होते. असं मन लावून भजन म्हटलं ना, फार आनंद वेगळा येतो बरं का. गोड म्हटलं. भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य देऊ, तुमची मनोकामना पूर्ण करू. इतका गोड आवाज, आता आमचाही बुलंद आवाज आहे, आमचाही काही कमी आवाज नाही. तुम्ही यांचा आवाज ऐकला, आता आपला दखाड दे जरा आवाज कसा आहे. आपला आवाज आई गल्ली म्हणे आवाज देते, ते गल्ली मा हो भाऊ असू द्या असू. पण मला आता हार्ट अटॅकही लागता ना, थोडा मारा या. आपण सगळ्यांचा आवाज आपण जास्त आहेत बरं का. या फार वट्ट्यापर्यंत सगळे वट्ट्यावर बसलेले सगळ्यांनी एकी करा बरं. कोणताच पक्ष इकडे तिकडे होऊ नका द्या. नको मनसेन, नको शिवसेना, नको काही, एकच कोणता तरी पक्ष करा म्हणा मग. हां, आता आपल्यासाठी एक भजन. कोणतं भजन? सोपं भजन यायला पाहिजे नाही का. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. क्या बात आहे, वा. हे भजन सांगू का बरं आलं. पंक्तींमध्ये बऱ्याच ठिकाणी हेच भजन म्हणतात, सहज येऊन गेलं नाही का. गोड म्हटलं तुम्ही, एका याच्यातच तुम्ही मन जिंकून टाकलं. 110 मार्क यातले 100च मार्क विठाला विठाला.
मोक्ष आमा घरी कामारी ये दासी हो ये सांगो ऐसी तू का म्हणे दुःख बरं आहे. मोक्षाचं या ठिकाणी नाकारतायत. मोक्ष मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे मोक्ष मोक्ष म्हणजे काय? तर मोक्षाची व्याख्या शास्त्रकार सांगतात, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती नाम मोक्ष. तो मोक्ष नकोय तुकोबऱ्यांना. का? कारण तुकोबऱ्या म्हणतात आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा पुन्हा हा भक्तीचा आनंद घ्यायचा आहे. अर्थात मोक्षाला नाकारून या भक्तीच्या आनंदासाठी जन्म घेण्याचं म्हणतात. तर त्या भक्तीचा आनंद काही आगळा आणि वेगळाच असेल. हाच हा भक्तीचा आनंद फक्त जर घेता येत असेल तर या नरदेहामध्ये, या नरदेहामध्येच हा भक्तीचा आनंद घेता येतो. अनेकही ज्ञान नाही कोठे. मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. तो मनुष्य जन्म खऱ्या अर्थाने कशाला मिळालेला आहे? तर तो मनुष्य जन्म हा परमार्थ करण्याकरता मिळालेला आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती करता तो मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे. आणि त्याची प्राप्ती करत असताना तो भक्तीचा जो आनंद असतो तो काही आगळा आणि वेगळा असतो. त्या भक्तीचा आनंद काही आगळा आणि वेगळा असतो. खऱ्या अर्थाने हा नरदेह त्याच्यासाठी दिलेला आहे. पण मला सांगा, सगळेच त्याची भक्ती करतात का? सगळेच त्याला जाणतात का? सगळे त्याची भक्ती करत नाही, सगळे त्याला जाणत नाही. आपलं कसं झालं आहे सांगू तुम्हाला, आपली अवस्था कशी झालेली आहे. एक माणूस गेला नंदुरबारमध्ये, पावसाळ्याचे दिवस पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. गेला म्हणे चांगली छत्री दाखवा. दुकानदाराने चांगली छत्री दाखवली. म्हणे याची गॅरंटी किती? म्हणे 20 वर्ष या छत्रीची गॅरंटी. म्हणे 20 वर्षात काहीच होणार नाही, अजिबात होणार नाही. फक्त 2 गोष्टींची काळजी घ्यायची. कोणत्या 2 गोष्टींची? म्हणे हिला उन्हात बाहेर काढायची नाही, पावसात भिजू द्यायची नाही. किती वर्ष टिकेल? हां, काय करायचं? उन्हात बाहेर काढायची आणि पावसात भिजू द्यायची नाही. अशा काय बऱ्याच छत्र्या आहेत बरं का, त्या ऊन माबी निघतच नाही आणि पाऊस माबी बी जातच. हां, तुमच्या गावात सप्ता राहू द्या ना, त्या हारी पाठवू द्या ना, ते काय होऊ द्या, आमले काही लिहिलं नाही नाही आणि दे नाही नाही, अशा काही छत्र्या. म्हणून तशी छत्री महाराज, अशी छत्री जर 20 वर्ष टिकत असेल तर तुमच्या तोंडामध्ये एक वाक्य येत असेल मग ती छत्री ले काय काढी लावानी. बरोबर आहे की नाही? तुमचं जाऊ द्या. संतांच्या मुखात सुद्धा तो शब्द आला, ज्याच्या जीवनामध्ये भजन नसेल आणि तो कितीही मोठा असू द्या, किती श्रीमंत असू द्या, पण परमार्थ नसेल ना त्याच्या जीवनात, तर मग काय थोरपण जाळावे ते. तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. आपला मोठेपणा, पैशांची संपत्ती असेल, सगळं काही असेल, पण बाबा रे पैशांवर भारी भरायचं नाही, संपत्तीवर भारी भरायचं नाही, इष्टिटीवर भारी भरायचं नाही. कारण ज्या इष्टिटीसाठी तू अहोरात्र काबाड कष्ट करतोय ना, पण ज्यावेळेस तू जाशील ना इथून, त्यावेळेस एकटाच जाशील, हे सगळं इथंच राहील. म्हणून जे काय येईल, तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. जर आपल्या जीवनामध्ये काही कीर्ती करून घ्यायची असेल, आपलं काही नाव करून घ्यायचं असेल, तर असं या ठिकाणी असे काहीतरी कार्यक्रम राबवा. सप्ता सप्ता म्हणजे टाईमपास नाही बघा दादा, सप्ता सप्ता म्हणजे टाईमपास नाही. आम्हाला काम नाही, तुमच्याजवळ पैसे जास्त झालेत असं काही नाही. सप्ता म्हणजे या बालमनांवर, म्हाताऱ्यांचा विचार सोडा, पण हे जे बालमन आहेत ना, हे पोरं 3 टाळ घेऊन या ठिकाणी उभे आहेत. अंदाज करा, कल्पना करा, तुमच्या गावात सप्ताज नाही आहे आणि या 3 पोरांनी टाळ घेऊन अशा गल्लीमध्ये उभे राहिलेत, लोक काय म्हणतील, वेड्यात काढतील ना, या काय असा उभा असेल टाळे, ते राहतील का उभे? नाही राहणार. या सप्त्याचं आयोजन केलं, या बालमनांवर हे संस्कार आपोआप पडतील, या मुलांवर संस्कार पडतील, मुलींवर संस्कार पडतील. आणि तेच संस्कार, ते संस्कार प्रत्येक वक्ता, कोणता वक्ता काय सांगून जाईल आणि कोणत्या वक्ताचं वाक्य कोणावर काय परिणाम करून जाईल, आई वडिलांची सेवेबद्दल असू द्या, भ्रूणहत्येबद्दल असू द्या, देशाची सेवेबद्दल असू द्या, एखादा वक्ता असं काहीतरी सांगून जाईल की त्याच्या जीवनावर परिणाम होईल. आणि आपल्या गावातला 10 व्यक्ती 10 तरुण जरी या माध्यमातून या ठिकाणी निर्व्यसनी झाले नाही का, मार्गी लागले, तरी आपला सप्ताह यथार्थ समजावं. हे जीवन जगण्याचं शिबिर आहे 7 दिवसाचं. सप्ताह म्हणजे टाईमपास नाही. अशा सप्त्याला या ठिकाणी मदत कार्य करा. नसेल मदत कार्य करता पण आडवे तरी येऊ नका. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय नरक जाणे. अगदी या ठिकाणी मी तोंड भरून वर्णन केलं की दृष्ट लागेल असा हा हे नियोजन सुंदर आमच्या आप्पांच्या माध्यमातनं नाही का. मला वाटत नव्हतं की या गावात पहिला सप्ताह असा, अजिबात वाटत नाही. हे सगळं वातावरण पाहून, हे सगळं डेकोरेशन पाहून, हे सगळे महाराज मंडळी, हे सगळे भजनी मंडळ, मला वाटतं भजनी मंडळ काही काही गावांना 10-10 वर्ष तरी आला आपले. तर तुम्ही याच गावचे आहेत का?
नाही हो, तुम्ही बाहेर गाव नाशात याच गावचेत खरंच, पण तरी तुम्ही पहिल्याच वर्षी आलापल्यावा लागत. वा वा, म्हणजे भजनी आहेत ते संस्कार आहेतच या ठिकाणी, फक्त गरज होती सुरुवात करण्याची, सुरुवात झालेली आहे. बस असंच सगळ्यांचं सहकार्य असू द्या, सगळ्यांची मदत असू द्या, सगळ्यांचा पाठिंबा असू द्या, याच्यापेक्षा अजून आनंद या ठिकाणी वाढेल. भगवान परमात्माजवळ प्रार्थना करतो की तुमचा सप्ताह माझ्या बोलण्याप्रमाणे 50 किंवा 100 वर्षापर्यंत टिको अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली. आज चिकेना कार्यक्रमाची सेवा दिली आणि आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले ग्रामस्थांतर्फे अधिक धन्यवाद. भगवंताच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादानं आणि गावकरी मंडळींच्या तनानं मनानं धनानं अनमोल सहकार्य आपलं पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षाचा आज पहिला दिवस, आपला चौथा दिवस ज्ञानोबर झालं. वर्षाकाळी सरिता जैशी चढू लागे पंडू सुता, तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिशी. ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वीचा दृष्टांत दिलेला आहे. जसं श्रावण महिन्यामध्ये नदीला पाणी वाढत जात, त्याप्रमाणे आपल्या सप्त्यातला आज चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचं हे अथांग जन समुदाय मंडप भरून गेला. गावातील माता भगिनी पंचक्रोशीतील खेड्यावर